मुलांनो, आज आपण मुद्रित शोधन या भागाचा अभ्यास करणार आहोत. मराठी भाषेत लेखन करताना महत्त्वाचा घटक म्हणजे लिखित मजकुराची शुद्धता सांभाळणे. लिखित मजकुराच्या व्याकरण शुद्धतेबरोबर आशयाचे अचूक संपादनही तितकेच महत्त्वाचे असते. हस्तलिखित मजकुरापेक्षा छपाईतील मजकूर वाचकांच्या मनावर चांगला परिणाम करतो हे लक्षात आल्यानंतर मुद्रणकलेस सुरुवात झाली. अर्थात मुद्रणकलेमध्ये कालानुसार बदल होत गेले, परंतु आजही छापील मजकुरावरील विश्वास कायम आहे आणि तंत्रज्ञानाच्या युगातही मुद्रित शोधनास महत्त्व आहे. म्हणजे आपण छापील म्हणतो. वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके, ग्रंथ, पुस्तके, हस्तपुस्तिका, दिवाळी अंक, लहान मोठी पत्रके, संस्थेचे अहवाल, शुभेच्छा पत्रे यांसारख्या अनेक प्रकारांत मुद्रित साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत आहे व त्यात उत्तरोत्तर वाढच होत आहे. आज मुद्रित साहित्याची मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ हे समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील सजगतेचे आणि प्रगतीचे लक्षण आहे. आज ही वाढ जेवढी जास्त आहे मुद्रित साहित्याची, तितकी मुद्रित शोधकांची आवश्यकता अधिक असते. म्हणून मुद्रित शोधनाचे स्वरूप आपण समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मुद्रित शोधन म्हणजे नेमकं काय? तर लेखकांकडून प्रमाण लेखनात अनवधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन होय. म्हणजे मुलांनो, मुद्रित शोधन म्हणजे लेखकांकडून प्रमाण लेखनात, म्हणजे एखाद्या विषयावर आपण निबंध लिहितो, निबंध लिहितो किंवा माहिती लिहितो, ही माहिती त्या माहितीमध्ये अनवधानाने चुकून काही त्रुटी असतात, काही व्याकरणाच्या त्रुटी असतात, एखादा शब्द लिहायचा राहिला जातो, तर या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे, व्याकरणदृष्ट्या शुद्ध करणे, निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन होय. आणि मुद्रित शोधक म्हणजे व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती ही मुद्रित शोधक. आलं मुलांनो लक्षात? मुद्रित शोधन म्हणजे काय? तर लेखकांकडून प्रमाण लेखनात जो लेखक एखादा लेख लिहितो, निबंध लिहितो, लेख लिहितो, तर लेखकांकडून प्रमाण लेखनात अनवधानाने चुकून राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन होय. आणि मुद्रित शोधक म्हणजे व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रित शोधक. मुद्रित शोधकाचं काम काय? अर्थात मुद्रित शोधन म्हणजे एखाद्या अनवधानाने काही त्रुटी असतात लेखनात, त्या दूर करणं मुद्रित शोधन. आणि मुद्रित शोधकाचं काम काय? तर जो काही लेख आहे ते व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रित शोधक होय. अर्थात वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके, पुस्तके, दिवाळी अंक, जाहिराती, संस्थेचे अहवाल इत्यादी प्रकारांतील कोणत्याही मजकुराचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी मुद्रिते बारकाईने वाचून त्यातील त्रुटी दूर करणे व मजकूर वाचनीय आणि निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन होय. म्हणजे हे वृत्तपत्र असतील, साप्ताहिक असतील, नियतकालिके असतील, पुस्तक असतील, दिवाळी अंक असतील, जाहिरात असतील, शुभेच्छापत्र असतील, संस्थेचे अहवाल असतील, ते मुद्रित करतो म्हणजे छपाई करतो, ते मुद्रिते बारकाईने वाचून त्यातील त्रुटी दूर करणे व मजकूर वाचनीय आणि निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन होय.
आपण लिहिलेला किंवा दुसऱ्याने लिहिलेला मजकूर पुन्हा वाचून पाहणे आणि तो वाचताना व्याकरण, संदर्भ, वाक्यरचना आणि लेखन नियमानुसार लेखन या घटकांचा जाणीवपूर्वक विचार करणे म्हणजे मुद्रित शोधन होईल. आलं का लक्षात? लेखकाला प्रत्येक वेळी प्रमाण लेखनाचे परिपूर्ण ज्ञान असेलच असे नाही, त्यामुळे काही त्रुटी राहू शकतात किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने काही लिहायचे राहून जाते वा पुनरुक्तीही होऊ शकते. अशा वेळी मुद्रित शोधन फार गरजेचे आहे. म्हणजे मुलांनो, आपण बघितलं मुद्रित शोधन म्हणजे लेखकाकडून प्रमाण लेखनात अनवधानाने काही गोष्टी राहतात, त्रुटी राहतात, त्या त्रुटी दूर करणे, लेखन निर्दोष करणे हे मुद्रित शोधनाचं. आणि मुद्रित शोधक काय करतो तर व्याकरणच्या परिपूर्ण अभ्यासाने लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करते ती मुद्रित शोधक. अर्थात वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके, ग्रंथे, पुस्तके या मजकुरांचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी, अंतिम छपाई होण्यापूर्वी जी मुद्रिते म्हणजे छपाई केलेली असते, आपण प्रिंट काढतो, ती बारकाईने वाचून त्यातील त्रुटी दूर करायच्या आणि तो मजकूर वाचनीय निर्दोष करणे हे मुद्रित शोधनाचं काम म्हणजे मुद्रित शोधन होईल. म्हणजे आपण लिहिलेला किंवा दुसऱ्याने लिहिलेला मजकूर पुन्हा वाचून पाहणे आणि त्या वाचनात आपल्याला व्याकरण, संदर्भ, वाक्यरचना या घटकांचा जाणीवपूर्वक विचार करणे म्हणजे मुद्रित शोधन होईल. अर्थात आपण एखादा लेख लिहितो, आपण स्वतः लिहित असतो, तर सगळ्याच गोष्टींचं ज्ञान नसतं, काही राहून जातात. अशा राहिलेल्या गोष्टी किंवा त्रुटी मुद्रित शोधक दूर करतो. अशा वेळी मुद्रित शोधन फार गरजेचे असते. मुद्रित शोधक मुद्रित शोधनातून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम आणि प्रभावी कार्य करू शकतो. स्थानिक ते जागतिक पातळीवर लिखित मजकुराची नितांत आवश्यकता असल्याने मुद्रित शोधनाची व्याप्तीही मोठी आहे. म्हणजे मुलांनो, उद्या आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल, छपाई कारखाना टाकला, तर आपण केलेली छपाई त्याचं मुद्रित शोधन, मुद्रित शोधकाद्वारे आपण जर त्यातल्या त्रुटी काढल्या नाही, ते तसंच दिलं किंवा अशुद्ध लिखाण दिलं, व्याकरणदृष्ट्या शुद्ध नसेल असं पुस्तक बाजारात आलं, आपण काढलेलं एखादं साप्ताहिक असेल, वृत्तपत्र असेल आणि ते अशुद्ध भाषेत असेल किंवा वाक्यरचना अपूर्ण असेल, तर आपल्या व्यवसायामध्ये फायदा होऊ शकत नाही. कोण त्याच्या प्रकारचे नियतकालिके, वृत्तपत्रे, पुस्तकं स्वीकारणार नाही. म्हणून मुद्रित शोधन आणि मुद्रित शोधक यांची फार मोठी जबाबदारी आहे. व्यवसायातून व्यवसाय करण्यासाठी, आपलं व्यवसाय चांगला चालण्यासाठी जो छपाई कारखाना असतो तिथे हे दोन्ही घटक असतात, यांची फार मोठी जबाबदारी आहे. जर आपल्याला बाजारामध्ये टिकायचं असेल, आपला छपाई कारखाना व्यवस्थित चालवायचा असेल, त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, तर आपल्या कारखान्यामध्ये झालेली छपाई याचं मुद्रित शोधन मुद्रित शोधकाद्वारे होणं फार गरजेचं आहे. मुद्रित शोधकाचे महत्त्व काय आहे तर भाषा आणि समाज यांचे अनन्य साधारण नाते असते. एखाद्या राष्ट्राची भाषा विकसित झाली की राष्ट्र विकसित होते. त्या राष्ट्राची साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक व इतर सर्वार्थाने प्रगती होऊ लागते. अर्थात भाषा बोलणाऱ्यांची, लिहिणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची संख्याही वाढत जाते. ही भाषा जितक्या दर्जेदारपणे वाचकांसमोर येईल त्या प्रमाणात समाजाची दिशा ठरू लागते. मुद्रित शोधकाची जबाबदारी ही आहे की त्याने त्या भाषेचे जतन योग्य पद्धतीने केले पाहिजे. म्हणजे जी प्रमाण भाषा आपण वापरतो त्या भाषेमध्ये ते लिखाण असणं गरजेचं आहे. मुद्रित शोधकाने साहित्यिक लेखन असेल, सांस्कृतिक असेल लेखन, सामाजिक लेखन असेल, क्रीडाविश्वातील लेखन असेल, तर त्यामधल्या काही त्रुटी, त्यामधली भाषाशैली कशी, जितक्या चांगल्या दर्जाची भाषा असेल, प्रमाण भाषा असेल, जितक्या चांगल्या दर्जेदारपणे वाचकांसमोर आपण आपलं पुस्तक पाठवणार आहोत प्रिंट करून, तेवढी त्या समाजाची प्रगती होत असते, दिशा ठरत असते. आणि म्हणून मुद्रित शोधकाची फार मोठी जबाबदारी असते की त्याने भाषेचं संवर्धन करणं, जतन महत्त्वाचं आहे.
अर्थात साहित्य निर्मिती व्यवहारात लेखकांबरोबरच इथे टंक लेखक म्हणजे छपाई आपण टाईप ही टायपिंग करतो ते साहित्य निर्मिती व्यवहारात लेखकाबरोबरच टंक लेखक मुद्रित शोधक मुद्रक व प्रकाशक हे अत्यंत महत्त्वाचे घटक काम करतात. म्हणजे बघा एखाद्या लेखकाने पुस्तक लिहिलं ते छपाई कारखान्यामध्ये जातं तिथे टंक लेखक असतो म्हणजे तो ते टायपिंग करतो ते टायपिंग जातलं की त्याची प्रिंट निघते मग ते मुद्रित शोधकाकडे जातं तो ते वाचतो जिथे जिथे व्याकरणदृष्ट्या अशुद्ध आहे एखादा शब्द राहते ते लाल पेना ते गोल करतो ती पुन्हा सुधारणवते तिथून झालं का मग त्याचं मुद्रित शोधन होतं की ते काय राहिलं तर नाही ना मग ते मुद्रकाकडे जातं म्हणजे जिथे प्रत्यक्षात छपाई होते आणि त्याच्यानंतर छपाई झाल्यानंतर प्रकाशकाकडे जातं आणि प्रकाशक ते प्रकाशित करतं त्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. अशा प्रकारे सगळे घटक महत्त्वाचे आहेत म्हणजे साहित्य निर्मिती व्यवहारात लेखकांबरोबरच टंक लेखक मुद्रित शोधक मुद्रक व प्रकाशक हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांची तज्ज्ञता त्या क्षेत्रातील अधिकार त्यांना असणारी सौंदर्यदृष्टी निष्ठा या बाबी ग्रंथाला उच्च निर्मिती क्षमता प्राप्त करून देत असतात. म्हणजे कोणत्या प्रकारचं फॉन्ट तुम्ही वापरलात किती साईजची अक्षरं आहेत पुस्तक अधिक चांगल्या दृष्टीने कसं तुम्हाला आकर्षक करता येईल डिझाईन कशी करता येईल कामावरील तुमची निष्ठा या सगळ्या गोष्टी तुमच्या कारखान्यातून निर्मिती क्षमता होणाऱ्या पुस्तकावर परिणाम करत असतात. या क्षेत्रात लेखकानंतर मजकुराचे वारंवार वाचन करणारा जर कोणी असेल तर तो मुद्रित शोधक होय. म्हणजे लेखकाने लिहिल्यानंतर छपाई झाली त्याचे टाईप केलं की मुद्रित शोधकाची फार मोठी जबाबदारी असते कारण त्या ग्रंथाला परिपूर्ण वाचनीय करण्याचे काम मुद्रित शोधक करत असतो. तो लेखक व मुद्रक यांतील दुवा असतो भाषेचा रक्षणकर्ता प्रकाशकांचा मित्र आणि वाचकांचा प्रतिनिधी अशा विविध नात्याने तो बांधला गेलेला असतो. बघा मुद्रित शोधकाची किती मोठी जबाबदारी आहे कारण वाचक लेखक पाठवतो इकडे पण तो लेखक व मुद्रक म्हणजे जो छपाई टायपिंग करतो यामधला दुवा हा किंवा प्रकाशकांचा भाषेचा रक्षणकर्ता मुद्रित शोधक असतो. कारण लेखकाने पाठवलेलं पुस्तक ते मुद्रित शोधक टायपिंग तो टंक लेखक टायपिंग करतो त्याच्यानंतर हा मुद्रित शोधक असतो तो ते सगळं बघतो नंतर मग मुद्रित शोधन त्याचं पुन्हा मग प्रकाशक मुद्रित त्याचं हे होतं म्हणजे त्याची छपाई होते आणि नंतर प्रकाशकाकडे जातं ते नंतर त्याचं प्रकाशन होतं. म्हणजे या सगळ्यांमध्ये जोडणारा दुवा हा मुद्रित शोधक आहे. उत्तम निष्ठावंत मुद्रित शोधक हा केवळ वाचाल तर वाचाल यावर नव्हे तर शुद्ध वाचाल तर वाचाल व भाषेलाही वाचवाल याला अधिक महत्त्वाचे मानतो. म्हणजे एवढी मुद्रित शोधकाचे महत्त्व इथे आहेत मुलांना.